1 सप्टेंबर 2023 काँग्रेस पक्षाचे असणारे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आम्ही असं एक पत्र लिहिलं होतं. अनेक काँग्रेस पक्षाचे वक्तव्य येत होतं की आमच्याकडे अजून असणारा वंचितचा प्रस्तावच आलेला नाही आणि म्हणून त्या दृष्टीने मल्लिकार्जुन खरगेंना आम्ही असं एक पत्र लिहिलं होतं की त्यांच्या हँड डिलिव्हरी झालं होतं, मेलनीही त्यांच्यावर पाठवलं होतं आणि काँग्रेस पक्षाच्या वेबसाईटवरतीसुद्धा पोस्ट करण्यात आलं होतं. त्या पत्रामध्ये आम्ही असं म्हटलं होतं की आम्हाला इंडिया ही जी आघाडी होते यामध्ये सहभाग व्हायचा आहे आणि सहभाग होण्यासाठी ज्या काही आपल्या अटी असतील त्या सकट आम्ही असं आपल्याशी बोलायला मागतो आहोत. आजच्या तारखेपर्यंत या पत्राला कुठेही उत्तर आलेलं नाही किंवा रिप्लाय आला नाही अशीच असणारी परिस्थिती आहे. काँग्रेस पक्षामधले ज्यांना अधिकार नाहीत किंवा ज्यांना काँग्रेस पक्षामध्ये सिरियसली घेतल्या जात नाहीत अशांचंच असणारं वक्तव्य त्या ठिकाणी वर्तमानपत्रातून येत आहे आणि वंचितने इंडियामध्ये किंवा MBA सहभागी व्हावं असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्या सर्वांना माझं असणारं आव्हान आहे की 1 सप्टेंबरचं आम्ही लिहिलेलं असणारं पत्र 1 सप्टेंबरचं असलेलं पत्र जे आहे हे पत्र खरगेंना लिहिलेलं आहे, काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून उत्तर आलेलं नाही आणि म्हणून आमच्याकडून इंडियामध्ये जाण्यासाठी जो काही प्रस्ताव गेला पाहिजे तो प्रस्ताव आम्ही असायला पाठवलेला आहे.